सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिकलठाण परिसरातील उजनी धरणाच्या पाण्यात दोन युवक बुडाल्याची घटना मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे समीर सय्यद चिकलठाण आणि अल्ताफ शेख मुंबई अशी पाण्यात बुडालेल्या त्या दोघांची नावे आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर दुर्घटना साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून यातील समीर सय्यद हा उजनी धरणात मासेमारी करणाऱ्यांपैकी एक आहे त्यांच्याकडे मुंबई येथील काही पाहुणे आले असताना फेरफटका मारण्यासाठी उजनी धरणाच्या पाण्यात होडीत बसून ते गेले होते होडीत बसलेल्या पाहुण्यांपैकी अल्ताप शेखचा अचानक तोल जाऊन तो पाण्यात पडला त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी पोहण्यात तरबेज असणाऱ्या समीरने तात्काळ पाण्यात उडी मारली मात्र घाबरलेल्या अल्तापने त्याला मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छीमार व युवकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती दरम्यान उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता